अतिरिक्त खेळाडू धन्यवाद। यानंतर आपण आज दुसरा सामना पाहतोय, मैदानात सुरू असलेला पाणबुडी इलेव्हन विरुद्ध काळकई कृपा। काळकई कृपाने टॉस जिंकलाय आणि त्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तर यानंतरचा तिसरा सामना हे शिवकृपा फणसवाडी वर्सेस रुद्र इलेव्हन। या दोन्ही संघांना विनंती आहे आपण टॉस करिता समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे। रुद्र इलेव्हन विरुद्ध शिवकृपा फणसवाडी टॉस बॉक्सच्या दिशेने या। आपण मात्र प्रथम फलंदाजी करताना पाहतोय तो म्हणजेच पाणबुडी इलेव्हन संघाचा महत्वाचा अशा प्रकारचा फलंदाज मैदानात जाताना पाहतोय। दोन्ही फलंदाज मैदानात आहेत, समोर मात्र गोलंदाज असणार आहे तो म्हणजेच राजेंद्र आहे। राजेंद्र पाहूया आपल्या संघाकरिता काय करतो ते। मात्र त्याची पहा उंची कमी आहे, छोटा पॅक बडा धमाका अशा प्रकारची तो कामगिरी करणार का, एक दर्जेदार अशा प्रकारची तो या ठिकाणी गोलंदाजी करणार का। फिर एक बार मैं सभी मेहमानों का दर्शकों का तहे दिल से स्वागत करता हूँ। रत्नागिरी जिले के चिपलून तालुके से रामपुर से मैं अमित आदवड़े इस मैदान में आज का यहाँ पर आको देखा हाल आपके सामने पेश कर रहा हूँ। गेंदबाजी के मोर्चे पर यहाँ पर गेंदबाज राजेंद्र तैयार है, हमारे अंपायर भी तैयार होते हुए और सामने बल्लेबाज भी तैयार है, तो पूरी तरह से तैयार हो चुकी है और मिलिंद तैयार रहेंगे अपने बैटिंग मार्क पर। गेंदबाजी के मोर्चे पर अब गेंदबाज तैयार होते हुए ये राजेंद्र है। राजेंद्र की पहली गेंद है इस ओवर की, इस बार देखेंगे ज्यादा गेंद बाहर, अंपायर के तरफ से ये वाइड का इशारा तबा और वाइड के साथ साथ रन संख्या बढ़ती हुई। कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो एक रन है। अब पहली गेंद देखेंगे तो ज्यादा गेंद बाहर थी, अंपायर ने इसको इशारा किया था वाइड का। फिर एक बार ये देखेंगे उठाकर खेलने की कोशिश गेंद हवा में, लेकिन वहां कोई फील्डर मौजूद नहीं है तब तक के लिए, ये दूसरा रन भी पूरा किया है। मिलिंद देखेंगे ना तो तीसरे के लिए यहां पर कोशिश कर रहे, लेकिन नॉन स्ट्राइक गेंद वाले जो खिलाड़ी थे मिलिंद के साथीदार, इन्होंने कहा कि ना भाई ना, रुक बाबा रुक, तो इसी तरह से इनको रोक लिया है। और रोकने के बाद देखेंगे तो दो रन पूरे होते हुए कुल मिलाकर रन संख्या तीन रन, पहला ओवर अभी भी जारी है। राजेंद्र की अगली गेंद, इस बार देखेंगे तो खड़े खड़े खेलना चाहते थे, टिप्पा खाने के बाद ज्यादा यहां पर ऊपर नहीं आई थी, तो इसी के बाद देखेंगे तो ये बिंदी गेंद है, एक तेरी एक मेरी। यहां पर देखेंगे ना तो पहले गेंद पर दो रन थे और दूसरे गेंद पर देखेंगे तो यहां पर बिंदी गेंद है, तो इसी तरह से अच्छी गेंदबाजी है इस राजेश की तरह, राजेंद्र की तरफ से। वही राजेंद्र छोटे कद वाले है, लेकिन इस बार देखेंगे तो फाइन लेग की दिशा में यहां पर यह गेंद ट्रैवल तो हो रही है। तब तक के लिए यहां पर इस मिलिंद के लिए एक रन और टीम के लिए भी एक रन, इसी के साथ साथ रन संख्या देखेंगे तो चार रन है। और खेलने की जिम्मेदारी बल्लेबाज वैभव के कंधों पर है। वैभव यहां पर ये कोशिश करेंगे राजेंद्र की गेंद खेलने की, इस बार उड़ा है, आसमान में गेंद है, गेंद हवा से मैदान के बाहर चले, इसको हम छक्का कहते हैं और ट्रेन में लगे उसे धक्का कहते हैं, और इसके साथ साथ गाना भी सुनते हैं। बहुत ही बेहतरीन, इस बार आक्रमण करते हुए, इस बार भी गेंद मैदान के बाहर जाएगी, ट्रेन में लगे उसे धक्का कहते और मैदान के बाहर हवा से जाए उसे हम छक्का कहते, और ये दूसरा छक्का तबा और गाना भी बजता हुआ। थँक्यू, प्लीज टाइमपास करायचं नाही, या पंच आमच्या दिशेने इशारा करत आहेत, कारण या पंचांकडे मोठा अनुभव आहे। रुपेश मेस्त्री यांना आपण रत्नागिरी देखील अंपायरिंग करताना पाहिलंय, विविध जिल्ह्यांमध्ये त्यांचं नाव आपण अग्रस्थानी पंचांच्या रांगेत पाहतो, अशा प्रकारचे रुपेश मेस्त्री आणि त्यांच्या जोडीला हानी पटेल। ओहो, जबरदस्त फटका आहे, चेंडूवरती मात्र प्रहार केलाय, परंतु पंचांकडून डेडचा इशारा येतोय, सलग तीन चेंडूवरती तीन षटकार झाले असते। एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय तो म्हणजेच वैभव, ज्याने पहा आल्या आल्या दोन चेंडूवरती दोन षटकार ठोठावलेत, अप्रतिम अशा प्रकारचा फटका खेळलाय तो म्हणजेच वैभवने। एकूण धावा पाहिल्या तर पहिल्या षटकात एकूण 16 अशी धावसंख्या होते। आखरी गेंद यहां पर शेष है, बहुत ही अच्छी तरह से यहां पर शुरुआत दिलाई है बल्लेबाज वैभव की तरफ से। वही वैभव ये देखिए खेलना जरूर चाहते थे, गति परिवर्तन किया था, बल्लेबाज पूरी तरह से बीट होते हुए
पहले वाले गेंद देखेंगे ना तो यहाँ पर तेजी वाली गेंद थी, इस बार देखेंगे तो लेग बाइज के 22 के तौर से यहाँ पर एक रन मुकम्मल होता हुआ पहले ओवर के बाद बगैर कोई नुकसान पर 17 रन है। 17 है तो जरूर यहाँ पर खतरे की घंटी किसके सर पर मंडराएगी ये भी हम देखेंगे। जब तक यहाँ पर खेल रुका है तब तक के लिए मैं रुकता हूँ, सीधे चलता हूँ सुमित डीजे की तरफ। यू गए यू आए दूसरी ओवर की गेंदबाजी करने के लिए गेंदबाज प्रवीण है, प्रवीण की ये दूसरी ओवर की पहली गेंद। ये देखिए इस बार खेलना चाहते थे वैभव यहां पर आक्रमण कर रहे और पहले ओवर में देखेंगे ना तो इनके बल्ले से अच्छी बल्लेबाजी हो चुकी थी लेकिन इस बार देखेंगे ना तो दूसरी ओवर की पहली गेंद अच्छी डालते हुए सामने प्रवीण है और गेंदबाजी करते हुए प्रवीण है और वैभव इनके सामने खेलते हुए इस बार खेलना चाहते थे गेंद हवा में लेकिन विकेट कीपर के ऊपर से गेंद है, खराब फील्डिंग के बदौलत दूसरा रन लेना चाहते हैं और दूसरा रन पूरा करते समय ये पूरा हो गया और तीसरे के लिए यहां पर कोशिश कर रहे थे लेकिन तीसरा रन नहीं पूरा होगा। इसी के साथ साथ रन संख्या देखेंगे तो 19 रन, 2019 के बाद कोविड की पहली यहां पर वेव आई थी और इसके बाद पहली दूसरी तीसरी चौथी और इसके बाद 22 साल भी खत्म हो गया है और 23 साल में हम श्री पाणबुड़ी देवी कला मंच का हम ये बड़ा टूर्नामेंट देख रहे हैं। इस बार वाइड का इशारा और वाइड के साथ साथ रन संख्या बढ़ती हुई कुल मिलाकर रन संख्या 20 रन बगैर कोई नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए पाणबुड़ी 11 की रन संख्या है। बहुत ही अच्छी तरह से यहां पर सामने वाले गेंदबाज के ऊपर यहां पर पिटाई करते हुए एक तरफ खाई तो दूसरी तरफ पिटाई बल्लेबाज देखेंगे तो यहां पर पूरी तरह से बीट कर रहे इस बार रन लेना चाहते हैं और बल्लेबाज वापस जाएंगे, कोई भी जरूरत नहीं थी, गेंद हाथ में थी, ज्यादा दूर नहीं थी, रन चुराना चाहते थे और इसमें वैभव वापस जाएंगे। वैभव जैसे बल्लेबाज को वापस जाते हुए वैभव ने बनाए हैं कुल मिलाकर 15 रन, 6 गेंदों में 15 रन की पारी खेलकर वापस जाते हुए। जब तक यहां पर खेल रुका है तब तक के लिए मैं रुकता हूं, सीधे चलता हूं सुमित डीजे की तरफ। मगर नए बल्लेबाज रोहित मैदान में जा रहे और सामने देखेंगे तो गेंदबाज के मोर्चे पर गेंदबाज यहां पर प्रवीण है जो यहां पर अच्छी गेंदबाजी कर रहे, पूरी तरह से यहां पर बांध कर रखा था, कोई भी बड़ा स्ट्रोक खेलने का मौका नहीं दिया था वैभव के पास। इस बार ये देखेंगे अच्छी कोशिश, वाइड का इशारा था। धन्यवाद। यानंतरचा जो सामना आहे रुद्र इलेवन आणि शिवकृपा फणसवाडी कळंबट दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन की आपण नाणेफेक करून घ्यायचं आहे रुद्र इलेवन आणि शिवकृपा फणसवाडी। जरूर यहां पर अच्छा स्ट्रोक है, गेंद ट्रैवल होती भी और ये गेंद बाउंड्री के बाहर, ये छव्वा तवा और अंपायर के तरफ से नो का भी इशारा है, 5 रन मिलेंगे, बीमर का नो है। ये नो का इशारा आया है और नो के साथ साथ रीड का भी मौका मिलेगा जरूर यहां पर सुपर हिट पाणबुड़ी चषक 2023 का हम ये आनंद ले रहे। तो इसी के साथ प्रवीण ये देखेंगे यहां पर ये बदलाव किया है, पूरी तरह से परिवर्तन के साथ गेंदबाजी कर रहे हैं, यही इनकी खासियत है और खासियत के साथ साथ यहां पर ये गेंदबाजी करने वाले प्रवीण दूसरे ओवर यहां पर डालते हुए फिर एक बार गेंदबाज के मोर्चे पर ये देखेंगे उड़ाया है आसमान में गेंद लेकिन वहां कोई फील्डर मौजूद नहीं है। तब तक के लिए एक रन पूरा किया, तेजी से दूसरा रन भी पूरा किया तो अंपायर के तरफ से ये वन बाउंस वन शॉट का इशारा था, एक शॉट यहां पर है, सिर्फ एक रन मिलेगा। तो इसी के साथ साथ जरूर ये सिर्फ एक रन, फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज प्रवीण
ओहो पूरी तरह से फंसाया है, यही खासियत है। कभी यहां पर देखेंगे ना तो ऑब्स्टिक के ज्यादा बाहर गेंद डालते हैं, ऑब्स्टिक के ऊपर से गेंद डालते हैं, यही खासियत है। और इसी खासियत के साथ साथ ये कुल मिलाकर रन संख्या एक विकेट के नुकसान पर 27 रन। अब तीसरे ओवर की कहानी हम सुनेंगे मराठी में, तब तक के लिए सुनते हैं मीठा गाना सुमित डीजे की तरफ से। थैंक यू निकेश गोलंदाजी मार्गपती या ठिकाणी सज्ज असणार आहे। वैयक्तिक कोट्यातील हे पहिलं आणि संघाच्या वतीनं महत्वपूर्ण अशा प्रकारचं अंतिम आणि तिसरं षटक आहे। समोर मात्र फलंदाज सज्ज होतोय, मिलिंद करिता हा चेंडू आहे, या चेंडूवरती आक्रमण आहे, चेंडू हवेत आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, साधा सोबत झेलो तो का ते पाहायचं आहे, झेल कली क्षेत्ररक्षक, परंतु पहा इथे मात्र चूक झाली आहे आणि त्याचा फायदा पहा, पहिली धाव पूर्ण झाली, दुसरी धाव पूर्ण झाली आणि तिसऱ्या धावेकरिता देखील या ठिकाणी प्रयत्न केला जातो आहे आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाधवतो आहे, अर्थातच मिलिंदला मात्र तंबूत परतावं लागतं आहे। मिलिंदच्या स्वरूपात जबरदस्त अशा प्रकारचा दुसरा धक्का बसतो आहे। एकूण धावा पाहिल्या तर 29 धावा। मी थांबतोय, डीजेला बोलवतोय, माझी सुट्टी डीजेची होती। धनेश मात्र नॉन स्ट्राइकेंड वरती असणार आहे, तर स्ट्राइकेंड ला असणार आहे तो फलंदाज रोहित असणार आहे। रोहित पाहूया, रोहितचं नाव वहीत नोंदवलंय, ते म्हणजेच आमचे स्कोरर श्रीयुत महेश वीर अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला या समालोचन करत असताना धीर देतात, अशा प्रकारचे महेश वीर रोहितचं वहीत नाव नोंदवणार आहे। इथे मात्र रोहितच्या बॅटमधून जबरदस्त फटका आहे, अप्रतिम फटका आहे, चेंडू सीमा पार चौकार, आर पार धार धार चौकार। जर आपण चेंडू पाहिला ना तर थोडीशी ताकद लावली असते, 3-4 इंचाने फक्त सीमारेषेच्या आतमध्ये पडतोय, वन बाउंड चेंडू सीमा पार चौकार रोहितच्या बॅटमधून। तोच रोहित पाणबुडी करिता कशा प्रकारची फलंदाजी करतो हे पाहणं फार गरजेचं आहे। इथे मात्र रोहित करिता एक धाव संघाकरिता देखील एक धाव प्राप्त होते, या एका नव्याने संघ पोहोचतोय 34 या धावसंख्येवरती। धावा पाहिल्या तर अतिशय जलद गतीने उभारल्या आहेत, कारण पहिल्या षटकात अत्यंत चांगल्या प्रकारची धावसंख्या होती, दुसऱ्या षटकात थोडासा रोख लावला होता, परंतु तिसऱ्या षटकात देखील एक चौकार आला आहे आणि त्या चौकारानंतर मात्र या ठिकाणी आणखी मोठा फटका खेळावा लागेल तो या दोन्ही फलंदाजाला। समोर मात्र असणार आहे तो फलंदाज धनेश आहे, जो नौका फलंदाज आहे। फुल टॉस चेंडू आहे, पंचांकडून नोचा इशारा येतो आहे, नो वरती या ठिकाणी हा षटकार येतो आहे, 7 धावा असणार आहेत बीमच्या स्वरूपात, हा नो फ्री देखील असणार आहे। मी थांबतोय, डीजेला बोलवतोय, डीजे बोलते घोडा क्या घोडा घोडा एच के स्टाइल। थँक यू, खरंच या दोन्ही पंचांचं कौतुक करावं लागेल, कारण त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय नोचा, हे एक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची पंचांची जोडी आपण मैदानात पाहतोय। त्याकरिता धनेश मात्र या ठिकाणी पहा, या ठिकाणी हा चेंडू खेळू शकत नाही, परंतु खराब थ्रो, त्याचा फायदा होतोय, एक धाव पूर्ण झाली, दुसरी धाव देखील पूर्ण होते, तिसऱ्या धावेकरिता प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद, लेग बाईच्या स्वरूपात तिसरी धाव घेताना फलंदाज बाधवतोय, अर्थातच दोन धावांची या ठिकाणी नोंद करावी लागणार आहे। इथे मात्र फलंदाज बाधवतोय, तो म्हणजेच धनेश बाधवतोय, धनेशच्या स्वरूपात जबरदस्त हा तिसरा धक्का बसतो। मी मागाशी सांगत होतो की या ठिकाणी हे दोन्ही पंच रुपेश मेस्त्री आणि पटेल हे अतिशय दर्जेदार अशा प्रकारचे काम करतात, प्रत्येक गोष्ट या ठिकाणी आमच्या दिशेने कुणावतायत हे त्यांचं खरंच कौतुकास्पद आहे। तर अशा प्रकारचे पंच आणण्याचं काम श्री पाणबुडी देवी कला मंचाने केलेलं पाहतोय, कारण पाणबुडी देवी कला मंचाने एक स्पर्धा चांगली व्हावी याकरिता प्रत्येक गोष्ट या ठिकाणी शोधून काढलेली आहे, कोणते पंच चांगले आहेत, कोणता डीजे चांगला आहे, कोणता लाईव्ह चांगला आहे, या सगळ्या गोष्टी त्यांनी शोधून काढून या स्पर्धेकरिता चांगला प्रयत्न केलेला आपण पाहतोय। नवा फलंदाज आता मात्र या गोलंदाजावरती आक्रमण तर आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, खराब क्षेत्ररक्षण,
खराब क्षेत्ररक्षण फलंदाज या ठिकाणी निश्चितपणे सुखरूप असणार आहे. एक धाव पूर्ण झाली, दुसरी धाव पूर्ण होते आणि दोन धावांनीशी संघ पोहोचतोय, तीन धावांनीशी संघ पोहोचतोय एकूण 46 या धावसंख्येवरती. अतिशय चांगल्या प्रकारची स्पर्धा आहे. DBN लाईव्ह यांचे जर आपण विवर्स पाहिले त्याचबरोबर त्यांची क्वालिटी पाहिली तर अतिशय दर्जेदार अशा प्रकारची क्वालिटी पाहतोय. ओहो इथे मात्र मोठा फटका होता, क्षेत्ररक्षक थोडासा दुर्बल होता, त्याच्या उजव्या बाजूने चेंडू जातोय, तिथे मात्र दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. आणि या एक शॉट आतापर्यंत शॉटचा दोन वेळा इशारा आलाय, अर्थातच या दोन धाबा कमी होणार आहेत. पहा एकूण तीन षटकांचा खेळ संपतोय, तीन षटकांच्या समाप्तीनंतर तीन गड्यांच्या मोबदल्यात 47 अशी धावसंख्या होते. वेजाकरिता 48 धाबांची गरज असणार आहे. खरं तर श्री पाणबुडी देवी कला मंच यांचे विशेष या ठिकाणी आपण कौतुक करणार आहोत. कारण पहा कोकणातील झाकडी नृत्यकला ही एक या ठिकाणी जिवंत राहावी, त्याचबरोबर नवोदित शाईर नवोदित नाच मंडळ यशस्वी व्हावीत किंवा त्यांना संधी मिळावी म्हणून दामोदर सभागृहामध्ये या ठिकाणी 1 जुलै रोजी पहिला या ठिकाणी जंगी सामना असेल. परंतु आपण या स्पर्धेकडे बोलूया. यानंतरचा सामना आहे शिवकृपा फणसवाडी विरुद्ध रुद्र इलेवन आणि शिवकृपा या संघाला विनंती आहे आपण टॉस करिता बरोबर समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाहूया पाठलाग कशा पद्धतीने केला जातो, तो म्हणजेच काळकाई कृपा या संघाकडून. पाणबुडी संघाला मी विनंती करणार आहे आपण आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. मी थांबतोय, डीजेला बोलावतोय. DJ कम ऑन. धन्यवाद DJ. आपण पाहतोय पाणबुडी चषक 2023 पर्व दुसरं आणि दुसऱ्या दिवसातील हा मला वाटतं तिसरा सामना. यानंतरचा जो सामना आहे शिवकृपा फणसवाडी विरुद्ध रुद्र इलेवन अर्थातच प्रदीप कातकर यांचा संघ आहे. दरम्यान त्यांच्या प्रतिस्पर्धी असणारा संघ आहे तो शिवकृपा फणसवाडी, चिपळूण तालुक्यातील कळंबट गावचा हा संघ आहे. दोन्ही संघांना विनंती, आपण पुढील सामना खेळण्यासाठी सज्ज व्हायचं आहे. ज्या संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे त्यांना क्षेत्ररक्षण करण्यासाठी हा सामना संपल्यानंतर त्वरित सज्ज राहायचं आहे. आपण पाहतोय यूट्यूब प्रक्षेपण असणारी ही स्पर्धा आणि ह्या स्पर्धेचं एक दर्जेदार आणि स्तुत्य असं आयोजन. दरम्यान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर आवाजात पहाडी आवाजामध्ये जे समालोचन पाहतोय अर्थातच अमित आधावडे सर. मित्रांनो अमित अदावडे तुम्ही आम्ही ऐकलेलं एक सर्वश्रुत नाव. आज नुकताच सुप्रीमो चषक चालू आहे, त्या ठिकाणी जर आपण समालोचनाचा आवाज ऐकला तर प्रशांत अदावडे तुम्ही आम्ही ऐकलेला एक चिपळूण तालुक्यातील बुलंद आवाज. आजवर त्यांनी महाराष्ट्राबाहेर देखील आपलं समालोचन आपला हा मराठी आवाज पोहोचवलेला आहे. आणि त्यांचेच बंधू अर्थातच अमित अदावडे सर पेशाने एक शिक्षक आणि तदनंतर कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं काम अत्यंत भरीव आहे. आणि आतापर्यंत आमच्या ह्या दुसऱ्या पर्वाला देखील त्यांची उपस्थिती निश्चितपणे कौतुकास्पद ठरते. रुद्र इलेवन प्रदीप कातकर आपणास विनंती, आपण नाणेफेक करून घ्यायचं आहे. तदनंतर शिवकृपा फणसवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण नाणेफेक करून घ्यायचंय. आपण पाहतोय एक दर्जेदार अशी स्पर्धा. या स्पर्धेला आता पंच म्हणून काम पाहत आहेत ते आदरणीय रुपेश मेस्त्री सर आणि हनीफ पटेल सर. कालच्या दिवसात आपण मॉन्टी गुडेकर सर या ठिकाणी पंच होते. दोन्ही पंच अतिशय अनुभवी असे पंच ज्यांचा आतापर्यंत या टेनिस क्रिकेटमध्ये असणारा अनुभव फारसा मोठा आहे. आणि दरम्यान
आपण आजचा जो दिवस पाहतोय आणि या दिवसातील ज्या वाडी मराठी स्पर्धा आहेत, या वाडी मराठी स्पर्धेला अर्थातच या खेळाडूंना एक वेगळं व्यासपीठ, या टेनिस क्रिकेटमधील अनेक नियम यांच्या माध्यमातून ही स्पर्धा त्यांच्यासाठी फार अनुभवी ठरणार आहे, म्हणून हे आमचं खास करून नियोजन आहे. सामन्याला सुरुवात होते, ते टोळतोय आपण अमित आधवडे सरांकडे. थँक्यू दीपकजी कारकर. नाणेफेकेचा कौल जातो आहे, तो संघ आहे रुद्र 11, अर्थातच प्रदीपजी कातकर यांच्या बाजूने हा टॉस गेलाय, निर्णय लवकरात लवकर आमच्या दिशेने येईल. या ठिकाणी सामन्याला प्रारंभ होतोय, उमेश उर्फ चेरीकडून गोलंदाजी केली जाणार आहे, ती बरी केली जाणार का, रोहन करिता हा चेंडू आहे. इथे मात्र डेडचा इशारा येणार आहे. पुढचा चेंडू, इथे मात्र चांगला चेंडू आहे, पहा एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी चेरीकडून केली जाते. उमेश उर्फ चेरी पहिल्या षटकातला मारा करणार आहे, कारण एकूण पाठलाग करावा लागणार आहे, तो 48 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. 48 धावांचा पाठलाग करत असताना दोन्ही सलामीचे फलंदाज एकमेकांजवळ चर्चा करत आहेत, त्यानंतर मात्र हा उमेशचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पुढे सरसावतोय स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात, जबरदस्त फटका आहे, अलॉंग द कार्पेट खेळलाय, खरंच तारीफ करावी लागेल या फलंदाजाची, कारण इथे मात्र एक अप्रतिमरित्या हा फटका खेळला होता. ज्या पद्धतीने आपण पहा लेदर बॉल मध्ये अशा प्रकारचा फटका पाहतो, तशा प्रकारचा फटका होता. पद्मनकुड मात्र एक चांगल्या प्रकारचा इशारा देखील देतोय, चांगल्या प्रकारचा या ठिकाणी फटका देखील आपल्याला पाहायला मिळतोय. या फटक्यानंतर दावा पाहिल्या तर एकूण 2 धावा 48 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाजी मार्क होती मात्र उमेश आहे, तर समोर मात्र असणार आहे तो फलंदाज अर्थातच रोहन असणार आहे. रोहन करिता पुढचा चेंडू, पुढे सरसतो चेंडूवरती बॅट भिरकावून दिले, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, परंतु फक्त रोहनच्या खात्यात ही एकेरी धाव जाणार आहे. याच एका धावेने संघ पोहोचतो एकूण 3 या धावसंख्येवरती. 48 धावांचा पाठलाग करायचा ना, तर प्रत्येक षटकात एखाद दुसरा षटकार चौकार येणं फार गरजेचं आहे. षटकार चौकारांची जमेची बाब झाली तर मात्र हे 48 धावांचं उद्दिष्ट पार होऊ शकतं. इथे मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, चेंडू बरोबर या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त करतोय, फलंदाज बाद होतोय, पहिला धक्का बसतोय अक्षयच्या स्वरूपात. पहिलं गाणं ऐकूया सुमी डीजेच्या माध्यमातून. मी सिंगल आहे, आधी रिलेशनशिप मध्ये होतो, आता सिंगल आहे. तुलाही थँक्यू थँक्यू. DBN लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा थेट यूट्यूब चॅनेलवरती प्रक्षेपित करतोय. अशा प्रकारचं हे प्रक्षेपण करताना DBN लाईव्हची संपूर्ण टीम आहे, प्रवीणजी पाटील यांचं विशेष कौतुक करावं लागेल, कारण नवोदित अशा प्रकारचे ते उद्योजक आहेत आणि या नव्या अशा व्यवसायात त्यांनी केलेला प्रवेश आणि त्यांनी घेतलेली भरारी ही अतिशय वाखाणण्याजोगी आहे, कारण त्यांची क्वालिटी त्याचबरोबर त्यांची जी सेवा आहे ती अत्यंत दर्जेदार अशा प्रकारची सेवा आहे. आणि नवा फलंदाज निकेश मैदानात येतोय, समोर मात्र गोलंदाजी मार्कवरती उमेश आहे, ज्याला आपण चेरी म्हणतो अशा प्रकारचा हा उमेश हा गोलंदाजी करतोय. त्याच्यावरती पूर्ण जबाबदारी होती या जोडीला फोडण्याची, तर जोडी फोडतोय. यानंतर मात्र पुन्हा फलंदाज बाद, जबरदस्त गोलंदाजी आहे, स्टंप टू स्टंप गोलंदाजी आहे, यष्ट्यांवरचा मारा आहे, यष्ट्यांवरती मारा करून फलंदाज मात्र या ठिकाणी सुखरूप अशा प्रकारे मैदानात राहणार नाही आहे, तो तंबूत परततोय. आणखी एक धक्का बसतोय, सलग 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद केलेत ते उमेशने. उमेशने मात्र एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. नवा फलंदाज अमित मैदानात येतोय, मी थांबतोय, डीजेला बोलावतोय. तो अप्रतिमरित्या गोलंदाजी केली आहे, अतिशय अचूक टप्पा आहे, फक्त यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू टाकायचा आहे. अशा प्रकारची रणनीती आखून तशा प्रकारचा चेंडू टाकतोय. आतापर्यंत 2 फलंदाज बाद केले आहेत, हॅट्रिक करिता चान्स आहे. हॅट्रिक ऑन असताना मात्र हा चेंडू थोडासा बाहेर टाकला होता आणि 360 मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता तो फलंदाज आहे, जो फलंदाज नवा अमित आहे. अमितला मात्र हा चेंडू खेळता येत नाहीये. दरम्यान षटक क्रमांक पहिलं संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 धावा आहेत.
3:13 वाजवायचे असतील ना तर अशा प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. मी थांबतोय, डिझेल बोलवतोय, कुठेही जाऊ नका, पाहत राहा डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून पाणबुडी चषक 2023. तत्पूर्वी ऐकूयात डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. आता मात्र स्ट्राइक एंडला असणार आहे तो रोहन आहे. गेंदबाजी के मोर्चे पर विक्रम रहेंगे. पहले ओवर की कहानी देखेंगे तो चीरी को यहां से टीम के आइकॉन कहे जाते हैं. तो इसी तरह से इन्होंने अच्छी गेंदबाजी की, पूरी तरह से बांध कर रखा है, दो बल्लेबाज को वापस भेज चुके हैं. तो इसी तरह से पहले ओवर में सिर्फ 3 रन बटोरे और 12 गेंदों में जरूरी है 45 रन की जरूरत है. और गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज यहां पर ये विक्रम तैयार है और सामने खेलने की जिम्मेदारी रोहन के कंधों पर है. विक्रम की गेंद रोहन के लिए, इस बार खराब गेंद, लाइन से भटक गए और इसके साथ साथ अंपायर के तरफ से ये वाइड का इशारा आता हुआ और वाइड के साथ साथ खाता खुलता हुआ. कुल मिलाकर रन संख्या 2 विकेट के नुकसान पर 4 रन है. बहुत ही अच्छी यहां पर गेंदबाजी करने की जरूरत है. जहां तक देखेंगे तो 8-10 कदमों का इस्तेमाल कर रहे, तेज तेज गेंदबाजी करने की कोशिश करेंगे ये गेंदबाज विक्रम. विक्रम की अगली गेंद, ये देखेंगे इस बार यहां पर 1 रन पूरा किया है और बैट कट का इशारा करते हुए. यही खासियत है दोनों अंपायर की, हमारे तरफ बार बार मुड़ते हैं, इशारा करते हैं. और ये जो देखेंगे ना तो बहुत ही अच्छी तरह से कल के दिन में भी अंपायरिंग की थी, आज के दिन में यहाँ पर अंपायरिंग करते हुए रूपेश जी मिस्त्री है और आज के दिन में नए अंपायर है हनीप पटेल है. कल के दिन में हमने देखे थे मॉन्टी घोड़ेकर. और गेंदबाजी के मोर्चे पर अब ये विक्रम तैयार है, सामने अमित है. अमित के लिए अगली गेंद, ये देखेंगे बहुत ही अच्छा स्ट्रोक है, खूबसूरत स्ट्रोक खेला है. लेकिन इस बार दूसरा रन भी पूरा होता हुआ. आराम से खेलना, खेलने की जरूरत नहीं है क्योंकि यहां पर आपको बटोरने हैं 48 रन जीत के लिए. तो यहां से 24 छक्कों की जरूरत है. आपको सूरत नहीं देखनी है, मूरत भी नहीं देखना है. बार बार यहां पर टीम की जरूरत देखकर, जरूरत वाली यहां पर बल्लेबाजी करने की जरूरत है तो ही आप जीत के तरफ जाएंगे. यहां से देखेंगे ना तो पानबुड़ी का पगड़ा भारी होता हुआ कालकाई के सामने. अब इस बार हवा में गेंद थी लेकिन स्क्वायर लेग अंपायर के ऊपर से गेंद स्क्वायर लेग की दिशा में जाती हुई ट्रैवल होती हुई तब तक के लिए यहां पर रन पूरे किए हैं, 1 रन पूरा किया है और इसी एक पर यहां पर संतुष्ट होते हुए कुल मिलाकर रन संख्या 8 रन है. अभी भी देखेंगे तो गेंदबाजी के मोर्चे पर यह गेंदबाज विक्रम तैयार है, 8-10 कदमों का इस्तेमाल कर रहे हैं. इस बार देखेंगे तो किस तरह की गेंदबाजी डालेंगे, गेंदबाज गेंद डालेंगे क्योंकि यहां पर फील्डिंग सजी हुई है. लॉन्ग ऑन है, लॉन्ग ऑफ है. इस बार हवा में गेंद है, हवा में गेंद है, वहां फील्डर मौजूद है और छोड़ दिया. आसान कैच था, इस बार गलती करते हुए और गलती के कारण ये दूसरा रन भी पूरा होता हुआ. खराब स्ट्रोक था जरूर, यहां पर बल्लेबाज यहां पर आउट हो सकते थे. जो यहां पर ओपनिंग के लिए आए थे वही बल्लेबाज रोहन यहां पर स्ट्राइक एंड पर है. रोहन के लिए अगली गेंद, अंपायर की तरफ से, अंपायर के बगल से गेंदबाजी. ये देखेंगे बहुत ही अच्छी गेंद, इस बार बल्ले के बीचों बीच नहीं है लेकिन इस बार सिर्फ 1 रन मिलेगा. दूसरी ओवर के यहां पर ये गेंद देखेंगे तो बहुत ही अच्छी गेंद थी. इसके साथ साथ देखेंगे ना तो 2 ओवर में कुल मिलाकर 2 विकेट के नुकसान पर रन संख्या 11 रन है. डबल फिगर में पहुंच चुकी है टीम और डबल फिगर में पहुंचने के बाद देखेंगे ना तो ये लक्ष्य यहां पर इस बार बहुत 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 कोशिश करनी पड़ेगी, ज्यादा कोशिश करनी पड़ेगी लेकिन इक्का दुक्का से काम नहीं चलने वाला है. आपको 24 छक्कों की जरूरत है. कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 13 रन 2 विकेट के नुकसान पर 2 ओवर के बाद. अब यहां पर मैं रुकता हूं, सीधे चलता हूं डीजे की तरफ. यू आए
थँक्यू. सहा चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरिता 39 धावांची गरज आहे. दोन चेंडू निर्धाव टाकले तर मात्र इथे सामन्याचं चित्र बदलू शकतो. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवरती गोलंदाज सज्जवतोय. अतिशय सुरेख चेंडू आहे. हा चेंडू निर्धाव आलाय, अर्थातच या सामन्यातली औपचारिकता शिल्लक असणार आहे. यानंतरचा सामना आहे शिवकुपरा फणसवाडी वर्सेस रुद्र इलेवन. रुद्र इलेवन आपला निर्णय कळवायचा आहे. रुद्र इलेवन या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. रुद्र इलेवन या संघाला विनंती आहे हे 5 चेंडू संपल्यानंतर आपल्याला मैदानात क्षेत्ररक्षणाकरिता यायचंय. इथे मात्र दुसरा चेंडू देखील एक चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. फलंदाजाला असं वाटलं होतं की चेंडू खूपच या ठिकाणी बाहेर जाईल, परंतु तसं घडत नाहीये. चेंडू बरोबर या ठिकाणी वाईड रेषेच्या थोडासा आतून जातोय, त्यामुळेच मात्र हा चेंडू चांगला चेंडू आहे. इथे मात्र फक्त औपचारिकता शिल्लक. आजच्या दिवसातील महत्वपूर्ण अशा प्रकारचा सामना पाहतोय. मोठा फटका चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, परंतु झेलही टिपतोय. उमेश कडून उर्फ चेरी कडून हा झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 48 धावांचा पाठलाग करताना धाव संख्या होते ती 13. मी थांबतोय, डीजेला बोलावतोय. काळकाई कृपा हा संघ जर पाहिला तर थोडासा पराजयाच्या छाईत जाताना पाहतोय. आजच्या दिवसातला आपण दुसरा सामना पाहतोय, पाणबुडी इलेवन विरुद्ध काळकाई कृपा. नाणेफेकीचा कौल आपल्या खात्यात गेल्यानंतर पाणबुडीला प्रथम फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झाली होती. इथे मात्र फलंदाज बाद, राजेंद्र बाद होतोय. सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद होत आहेत. इथे मात्र हॅट्रिक ऑन असणार आहे. विकेटची हॅट्रिक केली जाणार का? यानंतरचा सामना आहे तिसरा सामना, शिवकृपा फणसवाडी विरुद्ध रुद्र इलेवन. नाणेफेकीचा कौल रुद्र इलेवनच्या बाजूने गेलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले ते म्हणजेच रुद्र इलेवन या संघाने. या षटकातला महत्वाचा पुढचा चेंडू आहे. नवीन फलंदाज धावत येईल, नवीन फलंदाज धावत येईल. हॅट्रिक ऑन असणार आहे. रोशन मात्र या ठिकाणी नाव रोशन करणार का? हॅट्रिक ऑन आहे, अर्थातच गोलंदाज आहे तो, म्हणजेच या ठिकाणी रोहित आहे, ज्याने पहा 2 या ठिकाणी फलंदाज गारद केले. मोठा फटका मारायचा आहे. पंचांकडून नऊचा इशारा येतोय. 9 नंतर हवेत हात देखील फिरणार आहे. अतिशय खराब अशा प्रकारचा मारा. मित्रांनो, पंचांकडे लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. पंच हे अतिशय दक्ष अशा प्रकारचे पंच आहेत. रुपेश मेस्त्री आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी अर्थातच हनी पटेल आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये रुपेश मेस्त्री यांच्या जोडीला आपण पाहिले होते, ते म्हणजेच मॉन्टी घोडेकर. कृपया चला, पंचांजवळ बाद घालायचा नाही. पाणबुडी 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 संघ कितीही जरी डोकं आपटलं तरी या ठिकाणी विजय प्राप्त करणं खूप कठीण आहे. पंचांकडून चौकाराचा देखील इशारा येतोय. 5 धाबा असणार आहेत आणि या 5 धाबांनी मात्र धावसंख्येत भर पडते. 19 धाबा पाहिलं तर 18 धाबा, 48 धाबांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही विजयाकरिता 30 धाबांची गरज असणार आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज आहे, फ्री हिट ऑन. इथे मात्र चांगला फटका आहे. चेंडूवरती प्रहार करतोय, वार करतोय. चेंडू सीमा पार होणार का ते पाहायचंय. चेंडू सीमा पार होत नाही आहे. फक्त या ठिकाणी एकेरी धाव प्राप्त होते आहे. याच रोशनला मात्र मोठा फटका खेळायचा होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक होता. क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आहे. एकेरी धाव प्राप्त होते आहे. पुन्हा गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज सज्ज होतोय. अतिशय सुरेख चेंडू आहे. मोठा फटका आहे. चेंडू हवेत आहे, परंतु त्या ठिकाणी पहा क्षेत्ररक्षक येतो का? क्षेत्ररक्षक मात्र तिथे आला, परंतु सेल होऊ शकत नाही आहे. तोपर्यंत मात्र फलंदाजाच्या खात्यात फक्त एकेरी धाव जाते. पाणबुडी हा संघ या ठिकाणी विजयी ठरतोय. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल काळकाई कृपा या संघाचे आम्ही मनापासून ऋण व्यक्त करतोय. काळकाई कृपा या संघाला विनंती आहे, आपण टॉस का बॉक्स या ठिकाणी यायचं आहे आणि आपला हा सन्मान स्वीकारायचा आहे. कारण या स्पर्धेत सहभागी होऊन श्री पाणबुडी देवी कला मंचाला विशेष सहकार्य केलं.